नमस्कार, मी अश्विनी आंबुरे आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मँगो केक। आपण घरामध्ये मँगो केक तयार करायचा आहे आणि मँगो हा फ्लेवर 99% लोकांना खूप आवडतो आणि त्यामध्ये लहान मुलांना तर खूपच आवडतो। त्यामुळे आपण घरामध्ये मँगो केक तयार करूत आणि एकदम झटापट ते मँगो केक केला की खतम होणार म्हणजे नक्कीच। चला आपण शिकूया मग मँगो केकची रेसिपी। आज आपण मँगो केक तयार करणार आहे, त्यासाठी मी 2 टेबलस्पून लोणी घेतलेलं आहे म्हणजेच बटर। मी हे घरात केलेलं घेतलेलं आहे, तुम्ही विकतरीचं पण आणू शकता। त्यामध्ये मी या बाउलनी अर्धी वाटी चावर साखर ॲड करून घेणार आहे। हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये आता एक अर्धी बाउल आपण दही, ताजं दही रात्री लावलेलं आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। यामध्ये आपण एक बाउल मैदा ॲड करून घेऊ। थोडंसं मीठ चवीपुरतं, बेकिंग पावडर 1/2 टी, बेकिंग पावडर आपण 1/2 चम्मच घेतलेलो आहे आणि बेकिंग सोडा छोटा टीस्पून ने घ्यायचा आहे आपल्याला। आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये थोडं दूध ॲड करून घेऊ, एक अर्धी वाटी, आणि याला मिक्स करून घेऊ पूर्ण। आपलं पूर्ण मिक्स झालेलं आहे। आपण आता एक कुकरमध्ये मीठ घालून गरम करायला ठेवून टाकू। हे 10 मिनिट भिजत घालूया। आपले साधारण 15 मिनटं झालेले आहेत। आपण यामध्ये मी एक आंबा चिरून, एक मीडियम आकाराचा आंबा चिरून बारीक मिक्सर वाटे बारीक करून घेतला। मी हे आता यामध्ये ॲड करून घेणार आहे। आपलं हे पूर्ण मिक्स करून झालं आहे। आपण यामध्ये एक पळी ऑइल घालून घेणार आहोत। आपला हा थिकनेसपणा रिबिनसारखं खाली पडलं पाहिजे असं आपण बघायचं। अजून आपलं ती स्टेज आलेली नाही, आपण त्यामध्ये अजून दूध ॲड करून घेऊ थोडं। साधारण मी 2 टेबलस्पून दूध यामध्ये ॲड केले। आपलं हे रेडी झालेलं आहे। आपण त्याला आता एक केक टीनमध्ये घालून घेऊत। केक टीन आपला तयार झालेला आहे। आपण याला मध्ये ऑइल लावून घेतलं, वरती पण बटर पेपरला ऑइल लावून घेतलेलं आहे। बटर पेपर मला लॉकडाऊन असल्यामुळे नाही मिळाला, मी घरी ड्रॉइंग शीटचा तयार केलेला आहे। तुम्ही पण या प्रकारे तयार करू शकता। ड्रॉइंग शीटला तुम्ही ऑइल लावून एक तासमध्ये तयार होतो हा। पण यामध्ये केकचं मिश्रण घालून घेऊ। या पद्धतीने पूर्ण मिश्रण, याचा थिकनेस हा असा असला पाहिजे आपला। याला आपण टॅप करून घ्यायचं, याला पूर्ण आपण टॅप करून घ्यायचं म्हणजे आपले यामध्ये असलेले एअर पूर्ण बाहेर निघून जाते आणि आपलं पूर्ण हा प्लेन होऊन जाईल। याला बिलकुल चमच्याने वगैरे साफ करायचं नाही आहे आपल्याला। जसं आहे तसं आपल्याला आता याला कुकरमध्ये ठेवून टाकायचं आहे। कुकर मी शेगडीवरती ठेवलेले आहे आणि हे एकदम व्होल्टेज कमी आहे, सर्वात कमी व्होल्टेजवर मी याला प्री हीट करून घेतलेलं आहे। आणि आता मी याला कुकरमध्ये
ठेवून टाकते. कुकरमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे, त्यामध्ये मी आता हा आपला केकचा टीन ठेवून टाकणार आहे. तुम्ही गॅसवरती करत असताल तर प्रीहीटसाठी बारीक गॅस आपण करून प्रीहीट करून घ्यायचं आहे कुकरला, नंतर आपण व्होल्टेज वाढवू शकतो. आपण आता याला 30 मिनिट बिलकुल याचं झाकण उघडायचंच नाही आहे. 30 मिनिटांनी आपण हे पाहूयात कसा तयार झाला ते. तोपर्यंत आपण मँगो क्रीम केकवर सजविण्यासाठी तयार करून घेऊया. या ठिकाणी एक पॉट घेतलेला आहे, तो गरम होत आला आहे, त्यामध्ये मी एक 1/2 टेबलस्पून मैदा घालून घेणार आहे. याचा कलर चेंज नाही करणार, मी फक्त याला एक प्रकारचं भाजून घेणार आहे. यामध्ये झालं आपलं भाजलेलं आहे हे, यामध्ये मी थोडं साखर एक प्रकारचा आपला वास निघून जावा म्हणून मी मैद्याला भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी साखर ॲड केले. आता एक छोटा मीडियम साईजचा आंबा मी कट करून यामध्ये घालून घेतलेला आहे, त्याला मी छान हलवून घेणार आहे. आपला हा कलर चेंज होत आला आहे, आपण याला आता उतरून घेऊ आणि एक 10 मिनिट थंड व्हायला ठेवून टाकू. हा आपला केक तयार झालेला आहे, आपण याला चाकूमध्ये घालून बघू, चिटकत असला तर नाही तयार झाला. आपला तयार झालेला आहे केक, आपण याला डिमोट करून घेऊया. आपण याला चाकूच्या साह्याने बाजूनं खुलं करून घेऊया आणि डिमोट करून घेऊ. हा आपला केक तयार झालेला आहे, आपण यावरचं बटर पेपर काढून घेऊ. हळू काढून घ्यायचं आहे आपल्याला पेपर. बघा आपलं किती स्पंजी केक तयार झालेला. आपण याला 1/2 तासाने हे थंड झाल्यानंतर याला क्रीम वगैरे लावून सजून घेणार आहोत. हे मीठ मी भरपूर वेळेस यूज केलेलं आहे याचा. तुम्ही हे मीठ असंच काढून ठेवू शकता, परत दुसऱ्या केकसाठी पण हे मीठ तुम्ही वापरू शकता. हा केक माझा थंड झालेला आहे, मी यावरती आपण मँगो क्रीम तयार केलेली ती लावून घेऊ. ही झाली आपली क्रीम लावून. आता मी यावरती सजविण्यासाठी आंब्याची फूल तयार करणार आहे, ते आपण पाहूया. मी एक आंब्याचं पूर्ण साल काढून ते कट करून घेतलेले. मी या पद्धतीने बारीक पीसमध्ये आंब्याच्या फोडी करून घेणार आहे. तीन पद्धतीने आपण मँगो कट करून घेतलेला आहे, आपण याचे आता फूल तयार करून घेणार आहे. या पद्धतीने आपण याच्या पाकळ्या करून घ्यायच्या.
तुम्हाला हवे तेवढे तुम्ही करू शकता। मी दोनच तयार केलेले। मी जेम्सचे गोळा ठेवून टाकलेले। तुम्ही वाटलंस तर चेरी पण ठेवू शकता। यावरती मी जेम्स बारीक करून वन साईडनं घालत आहे। तुम्हाला यावरती नाव घालायचं असेल तर तुम्ही आपलं जे क्रीम असते आपली दुधावरची आलेली साय, त्याला आपण गाळून घेऊन त्यामध्ये साखर मिक्स करून त्याची एक प्रकारे त्याला 10 मिनिट फेटून त्याचे आपण क्रीम तयार करून यावरती नाव घालून घेऊ शकतो।